कोगनोळी कामधेनू क्रेडिट संवर्ध सहकारी संघाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. कोगनोळी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या अद्ययावत व संगणककृत सुविधेसह कामधेनू सौहार्द या नूतन पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा परमाब्दिकार परमपूज्य परमात्म महाराज यांच्या शुभ हस्ते विधिवत पूजन करून उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील हे होते. प्रारंभी संस्थापक चेअरमन अनिल कोंडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते लॉकरचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना परमात्मा राज महाराज म्हणाले, वाढण्यासाठी आपल्या जीवनामध्ये अमूर्त संपदा पाहिजेच असते. मूर्त संपत्ती पाहिजेच पाहिजे, परंतु अमूर्त संपदा इंटॅन्जिबल ॲसेट्स म्हणतात त्याला. या सरकार क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये याचं सुद्धा महत्व आहे. अमूर्त संपदा, जे बाकीची संपत्ती असते ती आजपासून गोळा होणारच. अनेक जण टीव्ही ठेवणार आणि ती संपत्ती गोळा होणार. त्या संपत्तीला म्हणतात टॅन्जिबल ॲसेट्स, म्हणजे मूर्त संपदा. म्हणजे एवढी रक्कम आमच्या संस्थेत आहे, एवढ्या ठेवी आहेत, एवढ्या झाल्या, ही एक मूर्त संपत्ती असते. आणि अमूर्त संपत्ती अशी असते जिच्यामुळे ती संस्था वाढत असते. आज त्यांच्यासाठी एवढी राजकीय मंडळी आली, अनेक मंडळी आली, याचा अर्थ त्यांच्याजवळ अनिल रावांजवळ ही अमूर्त संपत्ती सुद्धा आहे. अमूर्त संपत्ती म्हणण्यात एवढे लोक आले की ही व्यक्ती आपली संस्था व्यवस्थित चालवल असा जनमनामध्ये विश्वास आहे, मोठ्या माणसांमध्ये सुद्धा विश्वास आहे. आणि म्हणून त्यांनी सुरुवात केलेल्या या सोसायटीच्या उद्घाटनासाठी सगळेजण उपस्थित राहिलेले आहेत. अनिल रावांनी चहा सुद्धा विशेष स्वरूपात बनवला. चहा, त्यांचा चहा भरपूर फेमस झाला. त्यांची संस्था सुद्धा अशीच विशेष बनव असं मला वाटते. चहा किंवा अन्य जी काही बरीचशी कामे असतात ती त्यांनी चांगल्या स्वरूपामध्ये केली आहे. यामुळे माणसाचा एक विश्वास असतो की हा माणूस कुठलंही धरलेलं काम चांगल्या रीतीने पूर्णत्वाला नेतो. हे इंटॅन्जिबल ॲसेट मध्ये मोडते. अमूर्त लोक कोणावरही विश्वास ठेवत नाही. ज्यांना आपल्या जीवनात काहीतरी यश मिळवलेलं असते त्याच माणसावर विश्वास ठेवण्यात येतो. अनिल रावांवर जनता विश्वास ठेवलच आणि संस्था अधिकाधिक रूपात वाढेल असा विश्वास वाटतो. माणसाच्या मनामध्ये जो एक विश्वास असतो तो कुठल्याही गोष्टीला वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. माणसाचा स्वभाव हा सुद्धा एक रीतीनं अमूर्त संपदा रूप असतो. एखादा माणूस हिडीस फिडीस करणार असेल त्याच्याजवळ कोणी जाणार नाही, अरे हा माणूस हिडीस फिडीस करतो, चांगला बोलत नाही, तशा माणसाजवळ कोणी जात नाही. अनिल रावांचा स्वभाव चांगला आहे, सगळ्यांशी एकदम चांगले वागतात, ही सुद्धा त्यांची अमूर्त संपत्ती आहे. अमूर्त संपत्ती पाहिजेच पाहिजे. चांगला स्वभाव, जीवनात यश मिळविणे आणि मुख्य म्हणजे राजकीय पाठिंबा हा फार मोठा विषय आहे. राजकीय पाठिंब्याशिवाय काही चालत नाही. आणि आता हे इथं बसलेले तिघे जण असे आहेत की ज्यांचा अतिशय भरपर्यंत हात आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोबत राहणारी माणसं आहे ती, त्यांच्याजवळ जाणारी आहे, त्यामुळे काय अडचण आली एखादं काम असलं तरी सहजरित्या ते कार्य पूर्णत्वाला नेतील. म्हणून राजकीय पाठिंब्याचा सुद्धा एक महत्व असते. माणूस धार्मिक असला की त्याला जीवनात यश मिळू शकते. धर्म मोठा आहे, धर्मो रक्षती रक्षित, रक्षित केलेला धर्म हा माणसाचं रक्षण करीत असतो. गायीच्या नावावर संस्था उभ्या केल्या का मध्ये तू गायीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे भरपूर आहे. आपण म्हणतो गायीमध्ये 33 कोटी देव असतात, सगळ्याच देवाचा आशीर्वाद तिच्या रूपाने त्यांना मिळत अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. असंच त्यांचं कार्य वाढत राहावं हीच इच्छा. दत्त. कार्यक्रम प्रसंगी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील, श्री दत्तगुरु क्रेडिटचे चेअरमन सचिन खोत, PKPSचे चेअरमन अनिल चौगुले, बाळासाहेब कागले, प्रकाश कोंडेकर, आप्पासाहेब पाटील, KD पाटील, प्रकाश कासार, तसेच कोगनोळी सर्व संचालक मंडळ व हांचिनाळ येथील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी यांनी आभार मानले कोगनोळी होऊन अनिल नवाळे।